घराणेशाहीवरून अमित शहांचा पुन्हा विरोधकांवर हल्लाबोल. शरद पवारांना सुळेंना तर उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचं असल्याची केली टीका. 50 वर्ष शरद पवारांना राज्यातील जनतेनं सहन केलं. आम्हाला 10 वर्षांचा हिशोब मागणाऱ्यांनी 5 वर्षांचा तरी हिशोब द्यावा. जळगावमधील सभेतून अमित शहांचं आव्हान. अमित शहांनी विदर्भातील 6 लोकसभा मतदारसंघांचा घेतला आढावा. प्रत्येक मतदारसंघात भाजपचाच उमेदवार समजून कामाला लागा, पदाधिकाऱ्यांना सूचना. दिंडोरी लोकसभा राष्ट्रवादीला सुटल्यास लढायला सज्ज, कार्यकर्त्यांनी व्यक्त केली भावना. कांदा प्रश्नामुळे विद्यमान भाजप खासदार भारती पवारांविरोधात नाराजीची लाट, सूत्रांची माहिती. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये तासाभरापासून सिल्वर ओकवर बैठक सुरू. ठाकरेंच्या 23 जागांच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी पक्षात आणि पवार कुटुंबामध्ये कोणतीही फूट नाही. शरद पवारांसोबत पुन्हा जाणार नाही. अजित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. आमच्याकडे या खासदार करतो अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांना खासदार अमोल कोल्हे यांची दक्षिण नगरमधून खुली ऑफर. महाविकास आघाडीमध्ये 15 जागांवरून भांडण. प्रकाश आंबेडकरांचा दावा, तर आमच्यात मतभेद नाहीत, चर्चा सुरू आहे, संजय राऊतांचा खुलासा. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारकडे काही मागू नका. कुठलं सरकार आणायचं हे ठरवा, नाना पाटेकर यांचं मोठं विधान. आमच्या लोकांना मारहाण झाली तेव्हा का SIT लावली नाही. बीडमधील सभेतून जरांगे पाटलांचा शिंदे फडणवीसांना सवाल. आता रोज बोलणार, किती SIT लावायची ते लावा, दिला इशारा. आणि वांद्रे ते कुर्ला पॉड टॅक्सी सुरू होणार. BKC तून सुरू होणार सेवा, मुख्यमंत्री शिंदेंची मान्यता.